नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या आपल्या YouTube चॅनलवर। या YouTube चॅनलवर आपण सेट परीक्षा पेपर 1 च्या संदर्भातील काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघत आहोत। यापूर्वी आपण या YouTube चॅनलवर 7 भाग वेगवेगळे व्हिडिओज पब्लिश केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत, ते आपण जरूर बघितले असतील। बघितले नसतील तर ते आपण ते अवश्य बघा, आपल्या अभ्यासासाठी ते उपयोगी ठरतील। चला तर सुरू करूया पार्ट 8। यामध्ये पहिला प्रश्न आहे, सिम्पोजियम हा डॅश डॅशचा एक प्रकार आहे। सिम्पोजियम हा डॅश डॅशचा एक प्रकार आहे। त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे शोध पद्धत, बी चर्चा पद्धत, सी व्याख्यान पद्धत, डी प्रात्यक्षिक पद्धत। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चर्चा पद्धत। सिम्पोजियम ही जी कन्सेप्ट आहे ती चर्चा पद्धतीशी निगडीत आहे आणि त्यामुळे बी ऑप्शन येथे करेक्ट आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक तंत्रज्ञान उपयुक्त आहे कारण ए ही काळाची गरज आहे, बी प्रसिद्ध संस्थांनी त्याचा अवलंब केला आहे, सी हे अध्यापन आणि अधिक कार्यक्षम बनवते, डी हे विद्यार्थ्यांना अध्यापन आणि शिकण्याच्या क्रियांकडे आकर्षित करते। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी हे अध्यापन प्रभावी आणि कार्यक्षम करते। आता आपल्याला बाकीच्या ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होऊ शकते, वाटू शकतं, कन्फ्यूज आपण होऊ शकतो की काळाची गरज आहे बरोबरच आहे ए ऑप्शन, त्यानंतर प्रसिद्ध संस्थांनी त्याचा अवलंब केलेला आहे, बऱ्याचशा मोठमोठ्या संस्था शाळा कॉलेजेस त्यांनी शैक्षणिक तंत्रज्ञान वापरणं सुरुवात केलेली आहे, त्यानंतर डी हे विद्यार्थ्यांना अध्यापन आणि शिकण्याच्या क्रियांकडे आकर्षित करते, हे पण उत्तर बरोबर आहे। मात्र त्यामध्ये या तिन्हींपेक्षा सी जो ऑप्शन आहे की ते अध्यापन प्रभावी आणि कार्यक्षम करते, आणि अध्यापन जर प्रभावी झालं कार्यक्षम झालं तरच विद्यार्थ्यांचं अध्ययन वाढेल, म्हणून त्यामध्ये सी ऑप्शन हा करेक्ट आहे। मित्रांनो, आम्ही या YouTube चॅनलच्या वतीने आपल्याला या अगोदर पण माहिती आहे की सेट एक्झामचा एक ऑनलाईन क्रॅश कोर्स आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत। त्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, व्हिडिओ लेक्चर्स, काही टॉपिकचे लाईव्ह लेक्चर्स पण असतील, त्याचबरोबर ई नोट्स आहेत, प्रिंटेड नोट्स पण आहेत। हे सर्व आम्ही या YouTube चॅनलच्या वतीने आपल्यासाठी घेऊन येत आहोत। आपण या कोर्सचा अवश्य लाभ घ्या। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे सर्व डिटेल्स आहेत, लिंकवर क्लिक करा आणि माहिती बघा। पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी कोणत्या विषयामध्ये भूमिका बजावणे प्रामुख्याने अध्यापनासाठी उपयुक्त ठरू शकते। ऑप्शन्स आहेत ए इतिहास, बी विज्ञान, सी गणित, डी भाषा। यामध्ये बरोबर उत्तर आहे इतिहास। विषयामध्ये भूमिका बजावणे म्हणजे रोल प्ले आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो। इतिहासासारखा विषय जर मुलांना इंटरेस्टिंगली शिकवायचा असेल तर शिक्षकाने जर रोल प्ले म्हणजे ॲक्शन करून किंवा एखादा टॉपिक जर शिक्षक शिकवत असेल तर त्यामध्ये स्वतः भूमिका करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते इंटरेस्टिंग होईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं लक्ष त्याकडे आकर्षित जास्त होईल। विज्ञान गणित आणि भाषेच्या बाबतीत हे तितकंसं लागू पडणार नाही। भाषेच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात एखादा धडा असेल, कविता असेल तर थोड्याफार प्रमाणात लागू पडू शकतं, मात्र इतिहासाच्या बाबतीत हे जास्त प्रभावकारी ठरेल, म्हणून ऑप्शन ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते शिकणाऱ्याला संवाद साधण्याचे अधिक स्वातंत्र्य देते। त्यामध्ये ऑप्शन्स आहेत ए चित्रपटाचा वापर, बी लहान गटचर्चा, सी तज्ज्ञांची व्याख्याने आणि डी टी व्ही। यामध्ये बरोबर ऑप्शन आहे डी लहान गटचर्चा। वर्गामध्ये शिकवत असताना एकतर्फी टीचिंग होऊ नये, त्यामध्ये संवाद असला पाहिजे। त्या संवादामध्ये सेंडरने कम्युनिकेशन करत असताना म्हणजे शिक्षकाने मेसेज देऊन
रिसिवर पर्यंत म्हणजे स्टुडंट ने त्याचा फीडबॅक पण दिला पाहिजे आणि मग हे संवाद साधण्याचं कम्युनिकेशनचं स्वातंत्र्य लहान गटचर्चा जर असेल गटचर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन यामध्ये संवादाची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या मनातील विचारही कळू शकतात म्हणून चित्रपटाचा वापर तज्ज्ञांची व्याख्याने टी व्ही याच्यापेक्षा बी ऑप्शन हा करेक्ट आहे लहान गटचर्चा. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते परिवर्तन परिमाणात्मक शब्दात व्यक्त करता येणार नाही. ऑप्शन्स आहेत ए सामाजिक आर्थिक स्थिती बी वैवाहिक स्थिती सी संख्यात्मक योग्यता डी व्यावसायिक दृष्टिकोन. याचं बरोबर उत्तर आहे व्यावसायिक दृष्टिकोन. सामाजिक आर्थिक स्थिती वैवाहिक स्थिती आणि संख्यात्मक योग्यता परिमाणात्मक शब्दामध्ये व्यक्त करता येते मात्र व्यावसायिक दृष्टिकोन हा त्या पद्धतीनं व्यक्त करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे नमुन्याच्या आधारे सामान्यीकृत निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. त्याचे ऑप्शन्स आहेत ए डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे बी मापदंड अनुमान सी सांख्यिकीय अनुमान आणि डी वरील सर्व. याचं बरोबर उत्तर आहे सांख्यिकीय अनुमान. नमुन्याच्या आधारे सामान्य निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या हा सांख्यिकीय अनुमान म्हणून ओळखला जातो त्याला सांख्यिकीय अनुमानाचं म्हटलं जातं म्हणून ऑप्शन सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा जेव्हा संशोधनाची समस्या विषम लोकांशी संबंधित असते तेव्हा सर्वात योग्य पद्धत म्हणजे डॅश डॅश. ए क्लस्टर नमुना बी स्तरीकृत नमुना सी सोयीस्कर नमुना आणि डी लॉटरी पद्धत. याचं बरोबर उत्तर आहे स्तरीकृत नमुना. आपल्याला सेटच्या पेपर फर्स्टसाठी रिसर्च हा युनिटसुद्धा आहे या अगोदर पण रिसर्चच्या संदर्भातील वेगवेगळे प्रश्न आपण वेगवेगळ्या भागांमध्ये बघितलेले आहेत तर हा सुद्धा रिसर्चशी संबंधित प्रश्न आहे. जेव्हा संशोधन करत असताना रिसर्चरला विषम लोकांशी संबंधित असते त्याची जी संशोधनाची समस्या तेव्हा क्लस्टर नमुना सोयीस्कर नमुना किंवा लॉटरी पद्धती ती उपयोगी पडत नाही तर स्तरीकृत नमुना ही सर्वात योग्य पद्धती ती उपयोगी पडते म्हणून बी ऑप्शन येथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न लोकसंख्या डॅश डॅश असल्यास एक संशोधक नमुना आकार कमी ठेवू शकतो आणि त्याचे ऑप्शन्स आहेत ए विषम बी दुर्गम सी एकसंध आणि डी वरील सर्व. त्याचं बरोबर उत्तर आहे विषम. एखादा रिसर्चर रिसर्च करत असताना त्याला जर नमुना आकार कमी ठेवायचा असेल तर तो नमुना आकार कमी कधी असू शकतो विषम संख्या असली तर. म्हणून येथे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ए आणि उत्तर आहे विषम. पुढचा क्वेश्चन आहे बघा संदेशाचा प्रसार पावती किंवा अभिप्रायात व्यत्यय आणणारी अडचणीला डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन्स आहेत ए फीडबॅक बी फीड फॉरवर्ड सी द चॅनेल आणि डी नॉईज. त्याचं बरोबर उत्तर आहे डी नॉईज. संदेशाचा प्रसार करायचा असेल म्हणजेच काय कम्युनिकेशन संदेश सॉरी मेसेज मेसेजचा प्रसार करायचा असेल मेसेज पाठवायचा असेल त्याला मेसेज मिळाल्यानंतर रिसिव्हरला तो जर अभिप्राय व्यक्त करत असेल तर त्या अभिप्रायामध्ये काही वेळेस व्यत्यय येतो अडचण येते आणि त्या अडचणीला नॉईज असं म्हटलं जातं म्हणजेच गोंधळ गोंगाट. क्लासरूममध्ये जर शिक्षक शिकवत असताना गोंगाट असेल गोंधळ असेल विद्यार्थ्यांचा तर शिक्षकाला जे शिकवायचं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि विद्यार्थ्यांचा जो फीडबॅक आहे म्हणजेच अभिप्राय किंवा त्यांचं मत किंवा काय असेल ते तर ते शिक्षकापर्यंत पोहोचत नाही कशामुळे तर गोंधळामुळे म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये नॉईज असं म्हटलं जातं म्हणून ऑप्शन डी नॉईज हे त्याचं बरोबर उत्तर आहे.
पुढचा प्रश्न, पूर्व निर्धारित गुणांच्या आधारावर लोकांच्या गटाची निश्चित आणि श्रेणीबद्ध ठसा याला टिंबटिंब असे म्हणतात किंवा याला डॅश डॅश असे म्हणतात. ए जनरलायझिंग म्हणजे सामान्यीकरण, बी कन्सिस्टन्सी म्हणजे संगती, सी स्टिरिओटायपिंग, डी ओव्हर सिम्प्लिफिकेशन म्हणजेच अतिसरलीकरण म्हणजे अधिक सोपं करून सांगणे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे स्टिरिओटायपिंग. पूर्वनिर्धारित गुणांच्या आधारावर लोकांच्या गटाची निश्चिती आणि श्रेणीबद्ध ठसा याला काय म्हटलं जातं तर स्टिरिओटायपिंग. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिकता परिणाम याची मुख्य धारणा डॅश डॅश आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत ए बहुतेक माहिती नेहमीच प्रथम येते, बी सर्वात महत्त्वाची माहिती शेवटच्या वेळी येते, सी पदवी महत्त्व परिस्थितीवर अवलंबून असते, आणि डी सर्व माहितीचे तुकडे समान वजन करतात. याचं बरोबर उत्तर आहे ए बहुतेक माहिती नेहमीच प्रथम येते. प्राथमिकता परिणाम आता ही सुद्धा कन्सेप्ट आपल्याला रिसर्चचा अभ्यास करताना येते. रिसर्च आपल्याला टीचिंग करत असताना एका शिक्षकाला फक्त टीचिंग लर्निंग माहिती असणं हेच फक्त उपयोगाचं नाही तर रिसर्चसुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. रिसर्चच्या रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला समजल्या पाहिजे आणि त्या कन्सेप्टचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी कशा प्रकारे करता येतो हेसुद्धा शिक्षकाला कळालं पाहिजे. म्हणून प्राथमिकता परिणाम याची मुख्य धारणा कशाशी संबंधित आहे तर बहुतेक माहिती नेहमीच प्रथम येते हा त्याचा ए ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, विषम गट शोधा. आता येथे आपल्याला अल्फाबेट्स दिलेले आहेत काही ए बी सी आणि डीमध्ये. आता एमध्ये बघा ए सी ई, बीमध्ये पी आर टी, सीमध्ये यू डब्ल्यू वाय आणि डीमध्ये एम एन ओ. त्याच्यामध्ये आपल्याला विषम गट शोधायचा आहे. आता तो विषम कसा आहे? आता पहिल्या ए ऑप्शनचा विचार करू आपण. ए ऑप्शनमध्ये काय, ए नंतर बी तिथं दिलेलं नाही, डायरेक्ट सी दिला, सी नंतर डी दिला नाही, ई दिला, म्हणजे एक अक्षर कट केलेलं आहे त्यामध्ये. बीमध्ये पीच्या नंतर क्यू येतो, क्यू तिथे दिलेलं नाही, आर दिला, आरच्या नंतर एस येतो, एस दिला नाही, टी दिला आहे. यू सी सी ऑप्शन बघा, यू नंतर यू व्ही येतो, व्ही दिला नाही, डब्ल्यू दिला आहे, डब्ल्यू नंतर एक्स येतो, एक्स दिलेलं नाही, तिथे वाय दिला आहे. म्हणजे हे तीन सगळे सारखे आले, लक्षात आलं असेल तुमच्या, ए बी एस सी. आणि डीमध्ये बघा, डी ऑप्शनमध्ये एम एन ओ दिलं आहे, हे सलग आले, एम नंतर लगेच एन येतो, एन नंतर लगेच ओ येतो, म्हणजे एकाड एक अक्षर इथं दिलेलं नाही. म्हणून ऑप्शन डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आपल्या सेटच्या पहिल्या पेपरमध्ये येतात आणि तेथे थोडंसं विचार करून आपण या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. सगळ्यात पहिलं आपण ए बी सी डी झेडपर्यंत एका आपल्या रफ पेजवर, जे आपल्याला रफ जागा दिली असते क्वेश्चन पेपरमध्ये रफ वर्क करण्यासाठी, तेथे आपण फास्ट लिहून त्याचबरोबर ए टू झेडचे जे नंबर्स आहेत म्हणजे 1, 2, 3 पासून 6, 26 पर्यंत ते सुद्धा त्याच्यावरती लिहून आपण अशा प्रकारे ई बी सी डीच्या संदर्भातील किंवा असे अल्फाबेटच्या संदर्भातील जे प्रश्न आहेत ते सोडवू शकतो. प्रश्न सोपे असतात मात्र ते सोडवत असताना आपल्याला जास्त वेळ लागता कामा नये, आपण त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि हे सर्व प्रश्न आपण अतिशय कमीत कमी वेळेत सोडवले पाहिजे. तर मित्रांनो, हे होते काही प्रश्न आजच्या भागामध्ये सेट परीक्षा पेपर एकसाठीचे. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे प्रश्न बघणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू व्हेरी मच.